लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेनेनं जोरदार बॅनरबाजी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यासमोर दुसरे होणे नाही असं लिहून शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलंय. यावरून शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचंही पाहायला मिळालं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलंय. ते पाहुणे आहेत, त्यामुळे 1 मेच्या सभेला जाण्यापूर्वी इफ्तार पार्टीला यावं असे जलील म्हणाले. राज ठाकरेंनी जातीय सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी नमूद केले. त्यामुळे राज ठाकरे त्यांचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष लागले. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली. योग्य ठिकाणी दाद मागा असं खडसावत याचिकाकर्त्यांना कोर्टानं 1 लाखाचा दंडही ठोठावलाय. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनीही याचिका केली होती. राज ठाकरेंची औरंगाबाद सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीनं दिलाय. पोलिसांनी सभेसाठी 16 अटी घालून दिल्यात, त्याचं उल्लंघन झाल्यास घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलाय. संपूर्ण राज्यातून भीम आर्मीचे कार्यकर्ते सभेसाठी औरंगाबादला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे औरंगाबादेत दाखल झाले. त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते जमले होते. अमित ठाकरेंचं आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेचच छत्रपती शिवरायांची पूजा केली. राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे 2 दिवस आधीच औरंगाबादेत दाखल झाले. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. सभेच्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट पोलीस आयुक्तांच्या केबिनमध्ये आहे, त्याद्वारे पोलीस आयुक्तांची सभेवर थेट नजर असेल. सभेबाबत कोणताही गोंधळ होणार नाही असा विश्वास पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी व्यक्त केलाय. बंदोबस्त शहरामध्ये लावण्यात येत आहे. ठाणे पोलिसांनी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना समज पत्र पाठवले. ठाण्यात 12 एप्रिलला राज ठाकरेंची सभा झाली, त्या सभेत राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली होती, ती त्यांनी मंचावरून जनतेला दाखवली. या प्रकरणी ठाण्यातल्या नवपाडा पोलीस ठाण्यात 6 मे रोजी हजर राहण्याची सूचना पत्रात करण्यात आली आहे. तरुणांसमोर बेकारीचा प्रश्न असताना त्यांच्यासमोर भोंग्याचा प्रश्न निर्माण केला जातोय अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केली आहे. रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते, त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली असली तरी पोलीस सक्षम असल्याचंही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेला करारा जवाब देण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे. 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या सभेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह पक्षाचे बडे नेते उपस्थित असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात शुक्रवारी दुपारी तासभर चर्चा झाली. वर्षा बंगल्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी प्रामुख्यानं कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातल्या विविध प्रश्नांवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत यापुढे शिवसेना मिशन मराठवाडा राबवणार असल्याचे संकेत दिलेत. मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष द्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी खासदारांना केली. शिवसंपर्क अभियानाच्या 2ऱ्या टप्प्याबाबत तसंच मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधल्या सभेबाबत यावेळी चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरात ही भेट झाली, जवळपास 30 मिनिटं या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत रस्त्यासंदर्भात नितीन गडकरींकडे निधीची मागणी केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. पालघरमध्ये ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग नोंदवत प्रश्नांना वाचा फोडली. ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही असं आश्वासन शिंदेंनी दिले. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये. दरम्यान राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयानं झटका दिलाय. घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला, त्यामुळे राणा दाम्पत्याला आता जेलमधलं जेवण जेवावं लागेल.
सीएनजीच्या किमतीत आजपासून प्रति किलो 4 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेड कंपनीनं घेतलाय. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीचा नवा दर 76 रुपये प्रति किलो असा असेल. यामुळे रिक्षा टॅक्सी भाडेवाढीची शक्यता आहे. मात्र पीएनजीच्या किमतीत कोणतीही दरवाढ झालेली नाही. मुंबईकरांचा गारेगारे एसी लोकलचा प्रवास कमालीचा स्वस्त झालाय. मुंबई एसी लोकलचं भाडं तब्बल 50% कमी केलंय. मुंबईत एसी लोकलचं सध्या कमीत कमी भाडं 65 रुपयांऐवजी 30 रुपयांवर आले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानींच्या जिओ या टेलिकॉम कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता. एका वेबसाईटनं केलेल्या दाव्यानुसार अंबानी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत घोषणा करू शकतात. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म या फर्मसह रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीचाही आयपीओ येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन आयपीओंमधून 50 ते 75 हजार कोटी रुपये उभे करण्याचा रिलायन्स समूहाचा उद्देश आहे. बातमी उष्णतेच्या लाटेची. विदर्भातली उष्णतेची लाट तीव्र झाली. चंद्रपुरात पारा 46.4 अंशांवर पोहोचलाय. चंद्रपूर जगातलं 5व्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलंय. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात पारा 45 अंशांपार पोहोचलाय. विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेची लाट तीव्र झाली. आणखी 3 दिवस तीव्र उकाडा राहणार आहे. अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळमध्येही उष्णतेची मोठी झळ बसते. नागपुरात या मोसमात पहिल्यांदाच पाऱ्याचा उच्चांक नोंदवला गेलाय. नागपुरात शुक्रवारी 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लासलगावात महिनाभराच्या तुलनेत कांद्याच्या भावात 225 रुपयांची घसरण झाली आहे. देशांतर्गत मागणी कमी असल्यानं कांद्याच्या भावात घसरण होते अशी माहिती बाजार समिती सचिव नरेंद्र वाढम यांनी दिली आहे. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला वारंवार गळती लागते. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेकडून टँकरनं पाणी पुरवठा होतोय. टँकरमधून पाणी भरण्यासाठी झुंबड उठते. त्यामुळे कोल्हापूरकर चांगलेच हैराण आहेत. लासलगाव एसटी आगारातले 100% कर्मचारी हजर झाले. ढोल ताशांच्या गजरात एसटी बसचं पूजन करून नारळ फोडत कामाला सुरुवात झाली. तसंच लासलगाव आगारातल्या 212 कर्मचाऱ्यांपैकी 53 बडतर्फ कर्मचारीही कामावर रुजू झाले. पूरनिवारण कामांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाडकरांनी एल्गार पुकारलाय. मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन आज छेडलं जाणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत याबाबत निर्णय झालाय. पिंपरी चिंचवडमधल्या दिघी परिसरात लोखंडी साचा असलेले जाहिरातीचे होर्डिंग पडलं. होर्डिंग पडल्यानं नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. अशा मोठ्या होर्डिंगची तपासणी करत ते सुरक्षित आहेत की नाही हे प्रशासनानं पाहावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम घेत पार पडले. दत्त मंदिर प्रांगणामध्ये आध्यात्मिक केंद्रात 7 दिवस अखंड नामजप पहारे यज्ञ असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ की जय, जय जय स्वामी समर्थ या जयघोषात उत्सवाची सांगता झाली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या चांडो इथे काळभैरवनाथ यात्रा उत्सव सुरू झालाय. यात्रोत्सवानिमित्त गावात वाजत गाजत काठी पालखीची जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसंच गावात संगीतरत्न दत्ता महाडे पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं होतं. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ला परिसरात मोठा वणवा पेटलाय. वनौषधी झाडं यात जळून खाक झालीत. ताहाराबाद वनविभागानं स्थानिकांच्या मदतीनं आग विझवायचे शर्थीचे प्रयत्न केले. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वणवे पेटण्याचं प्रमाण वाढतंय. जंगलं नष्ट होत आहेत अशी नाराजी पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. भिवंडी तालुक्यातल्या काल्हेरमधल्या ओशिया माता कंपाऊंडमधील गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत केमिकलचे टँक जळून खाक झालेत. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. आगीचं कारण मात्र कळलं नाही. अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली. दरम्यान या गोदामात अवैधरित्या केमिकलची साठवणूक होत होती. त्यामुळे ही गोदाम हटवण्याची मागणी केली जाते.
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात बुलेटनं अचानक पेट घेतला. अकलूजमध्ये शिवापूर पेठेत दुपारी ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी तातडीनं धावाधाव करत बुलेटवर पाणी मारलं, पण तोवर बुलेट जळून खाक झाली होती. सुदैवानं यात पुढे जखमी झालं नाही, पण कडाक्याच्या उन्हात रोज दुचाकी पेटण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नांदेडमध्ये पुन्हा तलवारी जप्त केल्या आहेत. एका ऑटोतून 25 तलवारी नेत होते. गोकुळनगर भागात ही कारवाई केली आहे. पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले. अमृतसरहून सचखंड रेल्वेनं तलवारी आणल्या होत्या. विक्रीसाठी या तलवारी आणल्या होत्या की घातपाताचा कट होता याची चौकशी पोलीस करत आहेत. भंडाऱ्यात पोलीस आणि वाळू माफियांच्या मटण पार्टीचा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हा दावा केलाय. याला पोलीस अधीक्षक वसंत जाधव जबाबदार असतील असं भोंडेकर म्हणाले. गंभीर बाब म्हणजे पवनीच्या वाळू माफियांसोबत पोलीस निरीक्षकांचं साटलोट असताना या प्रकरणाची चौकशी त्यांनाच देण्यात आली आहे. जालन्यात बायकोची हौस भागवण्यासाठी ATM मधल्या भोळ्या भाबड्या लोकांना गंडवणाऱ्या ठकसेनाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शैलेश शिंदे हा तरुण तासन तास ATM बाहेर उभा राहायचा. सावज हेरल्यानंतर पैसे काढायला मदतीच्या बहाण्यानं तो हात साफ करायचा. मूळच्या निलंग्यातल्या शैलेशचं प्रेयसीशी नुकतंच लग्न झालं. तिला खुश ठेवण्यासाठी तो चोरी करायचा. अंबरनाथमध्ये गुन्हा करण्यासाठी जमलेल्या 13 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. यापैकी अनेकांवर यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना जमावबंदीच्या कलमांवर अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं. राज्यात सध्या भोंग्यावरून कायदा सुव्यवस्थेपुढे आव्हान उभं राहिलंय. असं असताना ही कारवाई चर्चेचा विषय ठरतीय. जगातील पहिली वैमानिक मायले खुणाचा विक्रम अमेरिकेतल्या एका मायलेकीनं केला आहे. या दोघींनी अमेरिकेतल्या स्कायवेस्ट एअरलाइन्स विमानाच्या वैमानिक म्हणून एकत्र जबाबदारी पार पाडली. कॅप्टन सुझी गॅरेट असं या महिला वैमानिकाचं नाव आहे, तर त्यांची मुलगी वैमानिक डोना गॅरेट हिनं फर्स्ट ऑफिसर म्हणून कॉकपिटमध्ये आईला साथ दिली. जर्मनीचा सुप्रसिद्ध टेनिस चॅम्पियन बोरिस बेकर याला कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. लंडनमधल्या कोर्टानं बोरिस बेकरला 2.5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा दिली. त्याला दिवाळखोर घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानं 1000 पौंडाची मालमत्ता दडवल्याचं उघड झालंय. त्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावली. तापसी पन्नू स्टार शाबाश मिथू सिनेमाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. महिला क्रिकेटर मिताली राजचा क्रिकेटपटू होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवला जाणार आहे. तापसी पन्नू मितालीच्या भूमिकेत दिसणार आहे. 15 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.